नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पौष्टिक अशी आलू पालकची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी खायला खूप छान लागते आणि झटपट होते जास्त वेळ पण लागत नाही तर चला ही भाजी कशी करायची ते बघूया इथं मी एक जुडी पालक धुवून छान बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे दोन ते तीन आलू उकडून घेतलेली आहे आणि त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर आपण फोडणी देऊन घेऊया तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चम्मच जिरं घालायचं आहे आणि इथे एक मोठा कांदा मी छान लंब्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे तर तो छान आता लालसर भाजून घेऊया थोडासा लाल झाला की यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मी तर ती टाकून घेऊया यामध्येच मी थोडंसं लसण पण बारीक केलेलं आहे तर नऊ दहा लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर असं वाटण करून घेतलेलं आहे तर ते वाटण यामध्ये टाकून घेऊया आणि छान आपल्याला हे वाटण आता परतवून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे एक ते दीड चमचा इथे मी तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता बारीक चिरलेला एक टमाटर आहे तर ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे टमाटर छान नरम झाला की यामध्ये आपल्याला ही चिरलेली आपली पालक यामध्ये टाकून द्यायची आहे आणि थोडीशी आपण परतवून घेऊया पालक नरम पडेपर्यंत आपल्याला हे थोडंसं होऊ द्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि आणखी थोडंसं परतवून घेऊया याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पाणी सुटलेले आहे आपल्या पालकाला तर हे असं पाणी सुटू द्यायचं आहे तुम्हाला वरून यामध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता आणि छान पाणी सुटलेलं आहे आपलं पालकाला बघा कसं मस्त कलर पण छान आलेला आहे यामध्ये आपण आलूच्या फोडी टाकून घेऊया आणि याला थोडंसं परतून घेऊया बघा कशी मस्त झालेली आहे आपली भाजी आणि कलर पण खूप छान आलेला आहे भाजीचा हे भाजी तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता किंवा तुम्हाला कधी भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता तर सर्वजण आवडीने ही भाजी खातील तर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आता पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तर इथे आपण पाच मिनटं झाकण ठेवून देऊया पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी कशी मस्त झालेली आहे आणि छान झालेली आहे भाजी आपली तर ही भाजी आपण काढून घेऊया तर बघा कशी आपली भाजी मस्त झालेली आहे आणि ही भाजी खायला पण खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे तर अशी ही आलू पालकची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका